आपण सर्वांनाच पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून नद्यांचे संवर्धन कसे करायचे हे शिकलो. नद्यांच्या संवर्धनासाठी आपण काय करायला पाहिजे? एकंदरीत नद्यांमध्ये कचरा टाकू नये अथवा नद्यांच्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवावा. पण आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी नद्यांच्या संवर्धनाचा व्हिडिओच्या माध्यमातून संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला वर्षा बंगला दिसत आहे. अमृता फडणवीस आणि त्यांची मुलगी दिविजा फडणवीस आपल्या मित्रांसोबत चित्र काढत आहे. हे गाणे खुद्द अमृता फडणवीस आणि सोनू निगम यांनी गायले आहे. मुंबईतील नद्या प्रदूषण मुक्त करण्यासाठी सर्व फडणवीस कुटुंबियांनी या रिव्हर अँथम मध्ये सहभागी झाले आहेत. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सुद्धा या अँथम मध्ये काम केले आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी NGO रिव्हर मार्च आणि टी सिरीज यांच्या संयुक्त विद्यमाने रिव्हर अँथम बनवण्यात आले आहे. गेल्या वर्षी मुख्यमंत्र्यांनी रिव्हर मार्च व अन्य सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींशी बैठक घेतली होती. नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी दहिसर, मिठी, पोईसर आणि ओशिवरा या 4 नद्यांच्या बाबतीत आराखडा मागविला होता. मुख्यमंत्री म्हणाले की मिठी नदीप्रमाणेच उर्वरित 3 नद्यांच्या बाबतीत संयुक्त प्राधिकरण स्थापन करणार असून मलप्रवाह उपचार संयंत्रांसाठी IIT मुंबई तसेच नीरीच्या तंत्रज्ञानाचा उपयोग महत्वपूर्ण ठरणार आहे. नद्यांमधील संरक्षण भिंतीसाठी काँक्रीटीकरण करण्याऐवजी गॅबियन टाईपचे स्ट्रक्चर उभे करून काँक्रीटला पर्याय उपलब्ध करून द्यावा. डेब्रिजच्या बाबतीत मुंबई महानगरपालिकेने रिसायकलिंग प्लांट तयार करावा असे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. अमृता फडणवीस यांनी औरंगाबाद मधील पोलिसांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात मिळालेले हे पैसे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी, पोलीस कॉन्स्टेबल यांच्या मुलांना आणि कॅन्सरग्रस्तांसाठी यांचा वापर होणार असल्याचे सांगितले. मुंबई रिव्हर अँथम यात मुख्यमंत्री झळकल्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. मात्र पर्यावरण तज्ञांच्या मदतीने यावर फक्त आपण उपाय आणि कठोर नियम काढू शकतो, पण त्याची अंमलबजावणी सर्वसामान्य लोकांपासून होते. तेव्हा सामान्य लोकांमध्ये प्रदूषणाविषयी जनजागृती करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी रिव्हर अँथम मध्ये व्हिडिओच्या माध्यमातून संदेश देण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातील अनेक समस्यांवर मुख्यमंत्री आणि त्यांची पत्नी पुढे देखील असेच काम करावे असे आपण सर्वांना वाटते. आणखीन काही सविस्तर घडामोडी पाहण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा HW मराठी.